जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा लालवल्या मिरचीने 3.5 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला। विक्रमी आवक झाल्याने मागील गेल्या 10 वर्षातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाकाचा उच्चांक गाठला। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 10 वर्षातील मिरची आवकाचा उच्चांक मोडला गेला असून आतापर्यंत 2.5 लाख क्विंटलहून अधिक ओल्या लाल मिरचीची आवक झाली आहे। आगामी महिनाभराचा हंगाम आणि मिरची लिलावासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता मिरची यंदा विक्रमी 3.5 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला असा विश्वास बाजार समितीला असून यंदा मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरी शेतकऱ्यांनी दरही चांगल्या पद्धतीने मिळाल्याचे दिसून येत आहे। संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक योगेश मृतकर यांनी अधिकची माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या वर्षी सध्याच्या हंगामात जवळपास आतापर्यंत 2.5 लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झालेली आहे। सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये जवळपास 200-250-300 वाहनांमधून मिरची विक्रीला येत असून सध्या बाजार भाव हे 2500 पासून तर 5000 पर्यंत आहेत। तसेच सुक्या मिरचीचे भाव हे 8000 पासून 18000 पर्यंत होते, परंतु आज थोडं 1000 ते 1500 रुपये प्रत्येक मालामध्ये तेजी आली असून जवळपास 3500 पासून 7-7500 पर्यंत आज आलेल्या वाहनांमधून मिरचीची विक्री होते आहे। मागील संपूर्ण वर्षात जवळपास 2,25,000 क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये झाली होती, परंतु आतापर्यंतच्या 3 महिन्याच्या कालावधीत या हंगामात आतापर्यंत 2.5 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे आणि जवळपास अजून 1 लाख क्विंटल मिरची येण्याची अपेक्षा आहे। म्हणजे मागील 8 ते 10 वर्षात सर्वाधिक मिरची यावर्षी बाजार समितीतून विक्रीस येण्याची दाट शक्यता आहे। सुरुवातीला मिरची जी होती ती 5000 पासून तर 8000 पर्यंत ओली मिरची विकल्या जात होती, आता सध्या बाजार समितीमध्ये असलेली 3000 पासून तर 6000 पर्यंत ओली मिरची विक्री होते आणि सुकी मिरची जवळपास सुरुवातीला जी होती ती 8000 पासून तर 18000 पर्यंत होते, सुकी मिरची आता सध्या 6-6500 पासून तर जवळपास 16000 पर्यंत विक्री होते। जवळपास 7200 पर्यंत देखील ओली मिरची विक्री झालेली आहे। आतापर्यंत 2.5 लाख क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे।